पांढरकवडा वनी मार्गावर असलेल्या करंजी गावात कोहरे यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी वेळीच आग आटोक्यात आणली, मात्र या आगीत संसार उपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्यानं कोहरे यांचा संसार उघड्यावर पडलाय. केळापूरचे तहसीलदार सुरेश कवळे यांनी घटनास्थळी पाहणी करून कोहरे यांना योग्य ती शासकीय मदत देण्याची ग्वाही दिली आहे. करंजी येथे राहणारे एक गायकी आहे आणि यांच्या घराला 3 दिवसापूर्वी आग लागली होती आणि यांच्या घराचं पूर्ण संपूर्ण जे विषय होतं ते थोडं विस्कळीत झालं होतं. तर त्यामुळे आज इथे आम्ही ग्राहक प्रहार संघटना आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष विलासभाऊ पवार आणि तहसीलदार साहेब श्री सुरेशभाऊ कवळे ह्या आज इथे आलेले आहे आणि आम्ही स्वखर्चाने स्वतःच्या पैसे इथे आम्ही टाकून इथे एक छोटीशी भेट इथे दिलेली आहे. त्याप्रमाणे एक नगदी मोठी रक्कम रक्कमसुद्धा आज इथे दिलेली आहे आणि आज जे आम्ही थोडंसं एक सहकार्य यांना केलं तर ते आमचे मित्र नीरज गुरनले यांनी एक सुचवलं होतं की बा एक छोटीशी छोट्याशा गावामध्ये एक छोटासा व्यक्तीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाची भरपाई आपल्याला आपल्या संघटनेमार्फत करता आली तर बरं होईल म्हणून मग आम्ही इथे एक छोटासा प्रयत्न केला आणि माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती केली आणि माझ्या आयुष्यातील पहिले तहसीलदार आहे की ज्यांनी स्वतःचं इथे एक 500 रुपयाचं कॉन्ट्रीब्युटर देऊन आज रविवार असून त्यांनी इथे सामाजिक कार्याला योगदान दिलं. यांच्यापासून बऱ्याच लोकांनी शासकीय अधिकाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी एवढीच माझी या प्रसंगी विनंती. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढलेली आहे. जिल्ह्यातील पारा 40 अंशाच्या पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये लाखोंच्या मालमत्तेची हानी झालेली आहे. असाच काहीसा प्रकार पांढरकवडा वणी मार्गावर असलेल्या करंजी गावातून पुढे आलेला आहे. या गावातील कोहरे नामक इस्माच्या घराला अचानक आग लागली आणि या आगीने संपूर्ण घराला भस्मसात केले. ही आग लागताच ग्रामस्थांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले. यामध्ये आग विझली मात्र कोहरे यांच्या घरातील संसार उपयोगी सामान जळून भस्मसात झाले. यामुळे कोहरे यांचा संसार उघड्यावर पडला. ही माहिती मिळताच यवतमाळ जिल्हा ग्राहक संघटना आणि यवतमाळ जिल्हा ग्राहक प्रहार संघटना आणि प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळावर येऊन कोहरे यांना आर्थिक मदतीचा हात दिला. याचवेळी केळापूरचे तहसीलदार यांनी सुद्धा घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि कोहरे कुटुंबांना घरकुल देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे कोहरे कुटुंबांना यापुढे बराच आपला संसार उभा करण्याकरता एक आशा पल्लवी झालेली आहे. आगीच्या ह्या वारंवार ज्या घटना घडत आहे याकरिता आता नागरिकांनीच सतर्कता बाळगणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन संकेतसह विलास महल्ले, MKN मराठी, यवतमाळ.